मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना. मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज. सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा. जेईई नीट एमएचटी सीईटीची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी विटा मधून. तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 84 85 86 95 75. विट्यात कराड रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने उडवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कराड रस्त्यावरील श्वेता स्टीलच्या अलीकडे ओढ्याजवळ हा भीषण अपघात झालाय. या अपघातात विट्यातील रामचंद्र परमनाथ म्हेत्रे हे गंभीर जखमी झालेत तर शाहूनगर येथील एक तरुणी देखील या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विट्यातील कराड रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या आणि मागे पुढे चालत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील दोघांना अज्ञात वाहनाने उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विट्यातील विवेकानंद नगर येथील 60 वर्षीय रामचंद्र परमनाथ म्हेत्रे तसेच शाहूनगर येथील संपदा अंकुश कदम ही तरुणी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाली होती. यावेळी कराड रस्त्यावरील श्वेता स्टील जवळ असणाऱ्या ओढ्याजवळ आल्यानंतर विट्याकडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी गाडीने मागे पुढे थोड्या अंतरावर चालणाऱ्या म्हेत्रे आणि कदम या दोघांना उडवले असून या धडकेनंतर सदर चारचाकी चालकाने गाडी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रामचंद्र परमनाथ म्हेत्रे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर गंभीर जखमी म्हेत्रे यांना तातडीने ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या अपघातात संपदा कदम या तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानंतर या दोघांना उडवून जाणाऱ्या चारचाकी गाडीला घटनास्थळावरील नागरिकांनी बघितले असून सदर गाडी मरून रंगाची आहे तर सदर गाडी नंबर 3100 असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील या अज्ञात चारचाकी गाडीचा शोध सुरू केला असून या चारचाकी चालकाला गाडीसह लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा. संपर्क 85 54 84 87 14. जिओ मराठी ते धडक